miscellaneous exercise number 3. Question first, select the correct option from the given alternatives. Example 6, the value of sine pi by 14 into sine 3 pi by 14 into sine 5 pi by 14 into sine 7 pi by 14 into sine 9 pi by 14 into sine 11 pi by 14 into sine 13 pi by 14 is equal to, there are four options. A option is 1 upon 16, B is 1 upon 64, C is 1 upon 28, and D is 1 upon 256. इथे आपल्या ह्या सगळ्या अँगल्स साईन फंक्शन आहेत. ह्या साईन फंक्शन मध्ये वेगवेगळे अँगल्स आहेत आणि यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून त्याची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचंय. आता इथे हे सगळे फंक्शन साईन 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 आहे. अँगल डिफरंट आहे. इथे पाय बाय 14 आहे, इथे 3 पाय बाय 14 आहे, 5 पाय बाय 14, 7 पाय बाय 14, 9 पाय बाय 14, 11 पाय बाय 14 अँड 13 पाय बाय 14. तर ह्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करून आपल्याला ह्यापैकी कोणतं अँसर आहे ह्याची व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता इथे आपण ह्या पहिले फंक्शन घेऊ, साईन फंक्शन, अँगल घेऊ पाय बाय 14. पाय बाय 14 आपण हे कसे लिहिले, पाय बाय 2 मायनस 6 पाय बाय 14 असे लिहिले. तर 2 7 बाय 14 अँड 7 इंटू पाय 7 पाय मायनस 6 पाय डिवाइड बाय 14 मीन्स पाय बाय 14. आपण हाच अँगल ह्या पद्धतीने लिहिलेला आहे. पाय बाय 14 इक्वल टू पाय बाय 2 मायनस 6 पाय बाय 14. इथे हे अलर्ड अँगल्स झालेले. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा अलर्ड अँगल्सचा, वेन यन इज हिअर ऑड, वेन यन इज ऑड इंटीजर. साईन इन ब्रॅकेट एन पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा. साईनचं कॉस झाले वेन एन इज एन ऑड इंटीजर. ऑड इंटीजर देअर फोर साईन पाय बाय 2 मायनस 6 पाय बाय 14 हिअर एन इक्वल टू 1. एन इज हिअर ऑड इंटीजर विषम संख्या आहे. इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा. थीटा इज हिअर 6 पाय बाय 14. आता इथे प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं हे कशा डिपेंड आहे, तर हा अँगल ज्या क्वाड्रंट मध्ये आहे तिथे त्याची तिथे तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह बघायचा. तर पाय बाय 2 मायनस म्हणजे हा अँगल येणार आहे फर्स्ट क्वाड्रंटला, म्हणजे 90 डिग्री मायनस 6 पाय बाय 14 इथे हा अँगल येणार आहे. आणि इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. Therefore, take here positive cos 6 pi by 14. Now, cos 6 pi by 14. 6 pi by 14 kase lihle apan pi minus 8 pi by 14. This is pi minus 8 pi by 14 means 14 pi minus 8 pi divided by 14 means 14 minus 8 6 pi by 14. Ata idhe parat he alad angles zalele. Idhe parat formula vapayacha hai. Aur cosine function when yon is here even integer. Use here alad angles formula cos n pi by 2 plus minus theta equal to plus minus cos theta when n is even integer. Here n is equal to 2. Therefore cos pi minus 8 pi by 14 equal to plus minus cos theta. Theta is here 8 pi by 14. आता इथे प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं तर परत अँगल बघायचा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. पाय मायनस 8 पाय बाय 14 मीन्स अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट. इन सेकंड क्वाड्रंट पाय मायनस 8 पाय बाय 14 and in second quadrant all numbers on x axis are here negative and by definition cos means what? Cos means x coordinate. Therefore in second quadrant cos is negative. Therefore take here negative cos 8 pi by 14. Therefore equal to cos pi minus 8 pi by 14 equal to negative cos 8 pi by 14. इथे साईन पाय बाय 14 इक्वल टू निगेटिव्ह कॉस 8 पाय बाय 14. आता साईन 3 पाय बाय 14 इक्वल टू, आता इथे आपण 3 पाय बाय 14 कशी लिहू शकतो. 3 पाय बाय 14 इक्वल टू पाय बाय 2 मायनस 4 पाय बाय 14 इक्वल टू 7 इंटू पाय 7 पाय मायनस 4 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज 14 इक्वल टू 7 पाय मायनस 4 पाय 3 पाय डिवाइड बाय 14. मग आपण हा अँगल ह्या पद्धतीने दिला. इथे अलर्ट अँगल्स झाले आणि आता इथे परत अलर्ट अँगलचा फॉर्म्युला वापरायचा. वेअर हिअर एन इक्वल टू 1 मीन्स एन इज ऑड इंटीजर. मग साईन एन पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा वेन एन इज एन ऑड इंटीजर. ऑड इंटीजर म्हणजे विषम संख्या. हिअर एन इक्वल टू 1 देअरफोर साईन पाय बाय 2 मायनस 4 पाय डिवाइडेड बाय 14 इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा इज हिअर 4 पाय बाय 14. इथे प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं हे कशा डिपेंड आहे, हा अँगल बघावा लागेल कोणता
क्वाड्रंट मध्ये आहे. तर पाय बाय टू मायनस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. देअरफॉर टेक हिअर कॉस 4 पाय बाय 14. ह्याचा कॉस 4 पाय बाय 14. देखे थर्ड साईन पाय 5 पाय बाय 14 इक्वल टू साईन इन ब्रॅकेट पाय बाय 2 मायनस इथे डिनॉमिनेटर 14 इथे 2 आहे, मग 2 7 जा 14, 7 पाय, मग 7 पाय मायनस किती तयार 5 पाय येईल, 7 पाय मायनस 2 पाय केल्यावर 5 येणार आहे, म्हणून इथे आपल्याला 2 पाय घ्यायचे. मग आता हा अँगल आपण असा लिहिलाय 5 बाय 2 मायनस 2 पाय बाय 14. नाव हिअर एन इज ऑड इंटीजर, एन इक्वल टू हिअर 1, देअरफॉर प्लस मायनस साईन चा कॉस थीटा, थीटा इज हिअर 2 पाय बाय 14. प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं कशावर डिपेंड आहे, हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, तिथे साईन पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हायचा. तर 5 बाय 2 मीन्स 90, 90 मायनस 2 पाय बाय 14 म्हणजे हा अँगल आहे फर्स्ट क्वाड्रंटला, अँड इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल अँगल्स ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. जर हो टेक हिअर पॉझिटिव्ह कॉस 2 पाय बाय 14, मग कॉस 2 पाय बाय 14 इन टू वेगळे थर्ड अँगल, हा फोर्थ अँगल साईन फोर्थ फंक्शन 7 पाय बाय 14, तिथे 7 आणि 14 डिवाइड होतं 2, मीन्स साईन पाय बाय 2 मीन्स साईन 90 डिग्री, मग साईन 90 डिग्री इक्वल टू 1, साईन 90 डिग्री इज 1, देअरफोर व्हॅल्यू ऑफ दिस अँगल इज 1. तर साईन 9 पाय बाय 14 इक्वल टू साईन, तिथे आपल्याला अलग अँगल्स करायचे पाय बाय 2 मायनस 14, मग इथे 7 पाय पण इथे 9 आहेत, 9 असल्यामुळे इथे 7 पाय प्लस केल्यावर 9 पाय येणार, म्हणून आपण प्लस करू 7 पाय प्लस 2 पाय इक्वल टू 9 पाय येणार आहे. मग इथे डिनॉमिनेटर एलसीएम इज हिअर 14, मग 2 7 जा 14, मग 7 इंटू पाय 7 पाय, मग 7 पाय मध्ये किती प्लस केल्यावर 9 पाय येणार, 2 पाय, सो राईट हिअर 2 पाय. मग आता इथे परत इंटीजर कसा आहे ऑड आहे, मग साईन तर कॉस होणार, साईन तर होणार प्लस मायनस कॉस, थीटा इज हिअर 2 पाय बाय 14. आता इथे अँगल बघायचा कोणत्या क्वाड्रंट मध्ये, पाय बाय 2 प्लस आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन फंक्शन बघायचे. साईन मीन्स व्हॉट बाय डेफिनेशन, साईन मीन्स वाय कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट अँड ऑल नंबर्स ऑन वाय ऍक्सिस आर हिअर पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. एक्स ऍक्सिस वर निगेटिव्ह नंबर आहे पण वाय ऍक्सिस वर सगळे इकडे पॉझिटिव्ह नंबर आहेत, देअरफोर साईन इज पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट, म्हणून ते आपल्याला पॉझिटिव्ह साईन घ्यायचे कॉस 2 पाय बाय 14. साईन 11 पाय बाय 14 इक्वल टू साईन 11 पाय मीन्स 14, डिनॉमिनेटर 14 येणार आहे, 14 वन जा आणि 7, 7 पाय 7 इंटू पाय 7 पाय प्लस 4 पाय इक्वल टू 11 पाय डिवाइड बाय 14. तर हाच अँगल आपण असा लिहिलेला आहे, 90 प्लस 4 पाय बाय 14 मीन्स दिस अँगल इज इन सेकंड क्वाड्रंट अँड सेकंड क्वाड्रंट साईन इज पॉझिटिव्ह, देअरफोर हिअर वी टेक पॉझिटिव्ह साईन अँड हिअर एन इज ऑड नंबर, देअरफोर अँगल इज नाऊ कॉस, इथे आता कॉस थीटा होणार आहे, थीटा इज हिअर 4 पाय बाय 14, सो कॉस 4 पाय बाय 14 इन टू कॉस 4 पाय बाय 14, साईन 11 पाय बाय 14 इक्वल टू 4 पाय बाय 14. आता साईन 13 पाय बाय 14, साईन 13 पाय बाय 14 इक्वल टू साईन इन ब्रॅकेट पाय बाय 2 प्लस 6 पाय बाय 14 इक्वल टू कॉस 6 पाय बाय 14. नाऊ 6 पाय बाय 14 मीन्स पाय मायनस 8 पाय बाय 14, कॉस पाय बाय पाय मायनस 8 पाय बाय 14. नाऊ दिस अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट, इन सेकंड क्वाड्रंट ऑल नंबर वन एक्स ऍक्सिस आर निगेटिव्ह, देअरफोर हिअर वी टेक निगेटिव्ह कॉस 8 पाय बाय 14. आता इथे आपण असं ऑब्झर्व केलं तर इथे निगेटिव्ह कॉस 8 पाय बाय 14, इथे पण निगेटिव्ह 8 पाय बाय 14 आहे, इथे कॉस 4 पाय 14 आहे, इथे पण कॉस 4 निगेटिव्ह कॉस 8 पाय बाय 14 अँड निगेटिव्ह कॉस 8 पाय बाय 14 इज सेम टर्म्स. सिमिलरली हिअर कॉस 4 बाय 14 अँड कॉस 4 पाय बाय 14 सेम टर्म, कॉस 2 पाय बाय 14 कॉस 2 पाय बाय 14 सेम टर्म. वी टेक ऑल दिस इन वन ब्रॅकेट अँड ऑल इन वन ब्रॅकेट इक्वल टू कॉस कॉस 2 पाय बाय 14, टेक फर्स्ट कॉस 2 पाय बाय 14 इन टू
cos 4 pi by 14 into cos 8 pi by 14 square. Cos 2 pi by 14 into cos 4 pi by 14 into cos 8 pi by 14 square. Now put here a equal to 2 pi divided by 14. Therefore cos 2 pi by 14 means cos a. Cos 4 pi upon 14 means cos 2a. Cos 8 pi upon 14 means cos 4a. Cos a into cos 2a into cos 4a square. Now divide and multiply by 2 sin a. Atahela apan 2 sin a multiply karu and divide karu. Cos a into cos 2a into cos 4a divide numerator and denominator by 2 sin a. इथे आपल्याला अंशस्थानी आणि छेदस्थानी 2 sin a ने मल्टीप्लाय करायचे इक्वल टू नो टेक दिस टर्म फर्स्ट 2 sin a इंटू कॉस ए इंटू कॉस 2a इंटू कॉस 4a डिवाइडेड बाय 2 sin a इथे स्क्वेअर करायचं राहिला स्क्वेअर आता 2 sin a कॉस ए इक्वल टू 2 sin थीटा कॉस थीटा इक्वल टू साईन 2 थीटा देअरफोर 2 sin a कॉस ए इक्वल टू साईन 2a 2 sin a cos a equal to 2 sin 2a. तिथे 2 sin a cos a च्या ऐवजी आपण काय घेणार आहे sin 2a into cos 2a into cos 4a divided by 2 sin a. आता परत इथे आपल्याला मल्टीप्लाय डिवाइड करायचे मल्टीप्लाय आता कशाने करायचं आपल्याला इथे आपण कशाने मल्टीप्लाय केलं 2 sin a आता इथे आपल्याला कशाने मल्टीप्लाय करावं लागेल तर 2 ने न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण मल्टीप्लाय करू साईन 2a इंटू कॉस 2a इंटू कॉस 4a डिवाइड बाय 2 sin a 2 and 2 स्क्वेअर मग आता 2 हे आपण पहिल्यांदा घेऊ अँड 2 into 2 4 मग 2 sin 2a इंटू कॉस 2a 2 sin 2a इंटू कॉस 2a इक्वल टू साईन 2 थीटा हिअर थीटा इज 2a मग 2 sin थीटा कॉस थीटा इक्वल टू साईन 2 थीटा देअरफोर 2 sin 2a इंटू कॉस 2a इक्वल टू साईन 4a इंटू कॉस 4a डिवाइडेड बाय 2 into 2 4 स्क्वेअर 2 into 2 4 sin a आता परत इथे आपल्याला इथे साईन 4a कॉस 4 आहे इथे आपल्याला मल्टीप्लाय करावं लागेल 2 ने मग मल्टीप्लाय जर केलं तर डिवाइड पण करायचंय मग 2 sin 4a इंटू कॉस 4a डिवाइडेड बाय 2 into 4 sin a आणि स्क्वेअर इक्वल टू 2 sin 4a इंटू कॉस 4a मीन्स साईन 8a डिवाइडेड बाय 8 sin a आणि याचा स्क्वेअर नाउ पुट हिअर a equal to 2 pi divided by 14. Therefore, equation is now sin 8, a is 2 pi by 14. 8 into 2, 16. Sin 16 pi divided by 14 divided by 8 sin 2 pi by 14. Now, sin 16 pi by 14 divided by 8 sin 2 pi by 14 square. Now sin 16 pi by 14. Sin 16 pi by 14 equal to sin pi plus 2 pi divided by 14. Means 14 pi plus 2 pi equal to 16 pi. Then here all the angles are. And here n equal to even number. N is here even number. Therefore use formula of sine function for all the angles. Sin in bracket n pi by 2 plus minus theta equal to plus minus sinus ranare sin theta. Now here n is n equal to 2. Sin pi plus 2 pi by 14 equal to plus minus sin थीटा इज हिअर 2 पाय बाय 14 तिथे प्लस साईन घ्यायची का मायनस साईन घ्यायची ते कशा डिपेंड आहे 10 अँगल कुठे आहे बघायचं पाय प्लस 2 पाय बाय 14 मीन्स अँगल इज इन थर्ड क्वाड्रंट अँड इन थर्ड क्वाड्रंट साईन इज निगेटिव्ह तिथे न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम टर्म्स आहे साईन 2 पाय बाय 14 साईन 2 बाय 14 इकड होतील मग निगेटिव्ह 1/8² इक्वल टू 1/8² मीन्स 1/64 देअरफोर ऑप्शन इज हिअर बी अँसर ऑप्शन बी 1/64 here a square of negative number equal to positive number therefore here we take 8 square only not negative equal to 1/64